ब्लैक तुमने छे जब वो ये कहा अशी काय करती आग बाई माझा आवाज बसून गेला मी आवाज शिकते ना किती शिकते शिकून शिकून सारी खराब झाली ना ए आग काय बोलती आवाज आवाज बोल ना देख देऊ का जेवण केलं का नाही अगं मी देते माझी बाईला आवाज दे फक्त मी माझ्याकडे लक्ष दे मी कसं आवाज देते अशी काय करती अगं एवढ्या गर्दी मध्ये मावशीबाई कुठे बसेल असं त्याला पाहते ग तू मावशीला नाही पाहत मग तू या पिंट्यावर लाईन मारते तो काय पिंटी आहे का मग चांगला टेम्पी आहे ना तुला माहिती आहे की माझं कोण आहे तुला माहिती नाही आता माझा भाऊ आहे भाऊ सारखी आवाज देऊ त्यासाठी मी तोंडात मारून घ्या मी आवाज देऊ अगं बाई तू आवाज दे आता देऊ आता नको देऊ तू घरी गेली ना तो चार वाजे जाय बाई जाय देऊ दे आवाज अगं माझ्या नवऱ्याच उठलं होतं मी त्याचं दाबून माझ्या नवऱ्याच डोकं उठलं होतं मी त्याचं डोकं दाबत होते माझा माझा कृष्ण इतका चांगला ना कोणाचंच काय करू शकणार नाही काय केलं कशी वाजत होती आणि आता माझ्या जीवाने खडा मारला आता कशी वाजते आता भद भद वाजते अजून दोन वर्ष चांगले पाहिजे मग अशी कोणाची काय केले का अगं मावशीबाई घोडी केली ग काय केलं कुठून आला का आला माझ्या लंग्याची नाडी तोडून नेली प्रकाराची नाडी तोडली ते तर कस का हात गेली दादे जवळ झोपेत होती ग मी म्हणजे झोपेत मी कारभार करून दादा सगळा तो अगं मावशी तुझ्या कामात कृष्ण लई करताली बांधताय ग माझी सुद्धा घोडी केली काय केलं अगं कुठून आला काय आलं माझा पदर फाडला ग पदर फाडला म्हणजे एवढा बेकार बेकार खोडी करतो तो कोणाची साडी फाडतो कोणाचा माठ फाडतो कोणाचा दही खातो कोणाचं काय प्रकाराची नाडी जाऊ नका मी माझ्या देवाला शिकवते कृष्ण अरे बाळ कृष्ण
रामगढ़ रोया पड़ी गया ना, याद तुम्हारी जब जब मुझको आती गई लिंबू पाणी देत काय झालं ना माझ्या मोठ्याने गुंतलेला चेंडू सोन्याचा विठ्ठी दांडून घेऊन सोन्याच्या ते दांडू मोठ्याने गुंतलेला चेंडू बरं ठीक आहे मी आणून देते तुला काहोबीन गोपा खावा पिटीला खोका तुला घेऊन जायो तो म्हातारा बाप्पा माझ्या हातात सुपड माझ्या हातात सुपड तुला घेऊन जाय तो भाऊ गाव चोपड अगं माझ्या हातात काही ना माई माझ्या हातात काही ना माई तुला घेऊन जाय या गावाचा नाही बरं तुमच्या खुडे माझ्या जवळ सांगितल्या आणि माझ्या देवाच्या खोडे मी कोणाजवळ मोत्याने खोपलेला चेंडू तो तुमच्या जवळ आहे चेंडू मोत्याने खोपलेला चेंडू तो तुमच्या जवळ आहे आमच्या जवळ काहीच नाही धरती करून बघ त्याला एक एक माझ्या वटी तर नाही ग माझ्या खोळी तर नाही ग चेंडू नाहीये नाहीये कोणाजवळच नाहीये तो खोटा बोलतो आमच्या एकीजवळ सुद्धा चेंडू नाहीये लबाड बोल राहिला का तुम्ही आम्ही लबाड का बरं बोलू का बर चेंडू नाहीये नाहीये चला लाईन न उभी राह मी मोजते ना आता चेंडू चेंडू नाहीये ना मी मोजते आता चेंडू बेक बे बेतून चार बेटे सहा बेटू काढ बेपडचे दहा बेस बारा बेस ते चौदा बे आठ सोळा बे नाम अठरा बे दहा वीस वीसच्या वीस चेंडू देऊन टाका चेंडू एका येडी अग ते देव अधिकारी दिलेले स्त्री जातीला स्थने स्थने तुम्ही बाई बरोबर मी बी बाईजी बरोबर बाई बाई मध्ये काही फरक काहीच गोष्टीचा फरक नाही तुम्हाला स्थने दोन मिनिट इथंच खरं खोट करून घेऊन तुम्हाला स्थन आहे मला असा घोच याच कारण काय त्याचं कारण आहे ना बाई अरे तू वांस खोकरा आहे ना वांस खोकरा मग एवढा मोठा देव मी कस काय पैदा केला तू नक्कीच राखाऊन पैदा केला असेल राखीने पोरं होता तुला माहित नाही बाई एका दिवसाची गोष्ट मी रानात गेलती रान गौरी आली त्याला भाजली त्याला खाल्ली तुला माहिती का मला काय झालं काय सव्वा पाच मुलं झाली मला साडेपाच अर्धा काही चढा होता एवढीच त्याची राग भाजून खाली मला काय झालं माहितीये का एसटी आणि टर्रक आई गं एसटी टर्रक झालं
आपलं संभाजीनगर ते 40 गाव चालत ते माझ्या मुलाचं नाव आहे येस इंटर. हा तुला का जे शिकी झाला खोकल्यान मशीन टक 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 संभाजीनगर चालत होते डबे साहेब निघलं होत का अगं माझ्या मुलांचं नाव होतात मग नवरा करण्याची काय गरज नवरा करायची काहीच गरज नाही नवरा करावं नवरा करावं नवऱ्याच्या धाकात राहावं तिच्या धाकात राहणं पडत त्याचे कपडे पण धुवावं लागतं मध्ये कपडे बी धुवा थोडस काय चुकलं तर गेलंय मारतो बघा मारण तर जाऊ दे रात्री 12 टायमाला कुंचरतो मी तो सोडून टाको का मी सगळ्यांनी सोडला सगळ्यांनी सोडले मावशी मला एक गोष्ट सांग पहिले तू किती क्यूट होती किती गुबुली होती आता तुझी हालत काय करून टाकली त्यांनी लुकडे बोबिल दिसली तू अरे तू काय लग्नाचा थोडी माझा लग्नाचा नाहीये अरे इंस्टाग्राम मध्ये चॅटिंग करत होते त्याच्यातच पटून गेला तुम्हाला अरे कुठ काय माझ म्हणून गेला नवऱ्याला असं धर असं फेकून हो त्या म्हटल्या काय म्हणते तू गो मला आजपासून तुझा माझा काही संबंध नाही बर का म्हणजे तुझा माझा काही संबंध नाही म्हणजे त्याच कारण काय तुम्हाला पटत नाही ना तुला पटत नाही काबर पटत नाही मी तेव्हा कस काय पटत नाही तुला कस काय गो तुम्हाला पटत नाही कामून आजपासून मी तुझा नवरा नाही तू माझी बायको उलट झालं ना गे उलटी फिटिंगची मी तुझी बायको तू माझा नवरा नाही काबर नाही म्हटलं नाही बिलकुल संबंध नाही आपला म्हणजे काय झालं असं म्हणजे तुम्हाला पटतच नाही ना तुझं मुडक केवढं आहे बाबा येल्या सारखं आणि तेव्हा कस काय लागली होती तू माझ्या माग चॅटिंग चालत होती आपली मग तुम्हाला पटत नाही असं नको हे तुझ्या नावाचं मंगळसूत्र तुळलं चिर बोचूक असं नको करू ना तुझ्यावर भलत प्रेम करतो मी अजब फात नाही हे तुझ्या नावाच्या बांगड्या तुळल्या किच किच किचडा किच किच किचडा बस संबंध नाही अशी काय करते का तू नखरा बिलकुल संबंध मी बोलते छिनाल रांडे मांडेवाली बेश आहे मी असं नको करू मी तुझ्यावर भलता मरतो ग तुझ्यावर मरतो मी मस्तानी है मेरी है गुबा महबूबा
असं नको करू नाही हे बघ हा काय म्हणून राहिला मरुळाला एक वेळ विचार करून पाहाय तू काय तू कशी गेली ना तुझ्या जितावर 56 बायका करेल मी असं तेवढंच नाही तुझ्या माझ्या लग्नाला किती वर्ष झाले 4 वर्ष फक्त 4 वर्ष ना 4 वर्षापासून तुने माझ्या घरात तुझ्या डोक्याला शॅम्पू माझ्या पैशाचा तुझ्या डोक्याला तेल माझ्या पैशाचं तुझ्या डोक्याला पाणी सुद्धा माझ्या नराचं हा ते संपूर्ण भाऊ मला समजून राहिलं मग तुझ्या घराचं मी आज शॅम्पू वापरलं मग तुझ्या घराचं मी तेल वापरलं तुझ्या घराचं पाणी वापरलं वापरून वापरून माझे केस मोठे झाले मा कमरा बरोबर आले म्हणून ते केस कापूर केस नाही त्याची कटिंगच करतो आज नको रे अरे स्त्रीची इज्जत फक्त केसांवर आणि ते केस कापतोय मा नको रे केस नको का आज तुझी कटिंगच करतो तू केसच कापाता दोन मिनिटात हा तुझ्या घराचं म्या शॅम्पू वापरलं तुझ्या घराचं तेल वापरलं तुझ्या घराचं पाणी वापरलं बरोबर म्हणून माझे केस कापूर राहिलं बर वापरून वापरूनच केस वाढले ना बर 4 वर्षापासून तुम्हाला इतकं वापरलं तुझं काय कापावं लागल तुझे खांड खांडच करते ना मी आता जाते का बघ तू नाही तुझा खिमा अरे खिमा नाही तुम्हाला सोडून जाते ना हा अजिबात माझ्या घराकडे यायचं नाही तू येणार नाही हा चालली मा हा अहो देव बाप्पा तुला काय बोलले काय तुला काय बोलले त्या चेंडू देत भाऊ मला छिनाल म्हणत होत्या त्या छिनाल रांडे म्हणे तू धंद्यावाली येश आहे म्हणे मी आताच आपण एखादीचा खून करतो तू आता मध्ये पडू नको भाऊ जाऊ दे ना का म्हटल आहेच पण मी टाळलो मी आता मारतो जाऊ दे दादा कशाला रिकाम काम करू राहिला त्यानं सोडलं मी सोडीन तुला मी सोडीन तुला मी जाऊ दिन तुला मी जाऊ दिन तुला मी मारून तुला मी 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 करायला खर तो बापाच्या स्पोर्टचा चायला एवढा मोर राहिला का कुठं बसलाय का कळंबाच्या झाडा खात हॅलो ही म्हणत होती तुझ्या देवाचा तंगड मोडून जायला पाहिजे म्हणे तुम्ही बोलली 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 आणि ही म्हणत होती हा बाराच्या पोटचा आहे म्हणे देव बाराच्या पोटचा आहे मी हे काय बोलली तुझ्या आईच कारलं ए मा आता हिला वाचू देणार नाही अरे जाऊ दे भाऊ घसाल रिकाम काम करू राहील आता मध्ये पडू नको मी हिला वाचू देत नाही अरे जाऊ दे ना दादा अरे कस काय जाऊ दे कस काय जाऊ दे कस काय जाऊ दे मी वाचू देणार नाही तुला तुला वाचू देणार नाही मारून हा असं मला इथं
खास माझ्या पुढचा असं ना मारून टाक तिला, मारून टाकतो नाही तर असं समजन मी कि तुझ्या टायमाला घाबरूनच गेले मी. मारून टाकतो असं समज एक अंडा खराब असते जा बेटा जा. कपडेगार माझ रक्त आहे ना तू? नाही माझ रक्त आहे रक्त. अरे भेंडकोळी खायला जनावर पाहिलं का तू? तसा दिसू राहिला तू. आई या का उठत नाही? अरे अंड्यावर बसल्या ना त्या गरीबीचे बुरा हाल.